हरे कृष्णा। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा। तुम सकडांक भगवत पुराण कोंकणी नवरात्रि शुभाशय सांगतरी आयच्या ससंगाक स्वागत करतस। तुमक पूरा जना गोत असला वरी लास्ट वीक तुलन 10 ऑफेन्सेस श्री व्यासदेव रचित पद्म पुराणाचे ब्रह्मकांड तुलन 10 ऑफेन्सेस टू होली नेम सेशन जत्त असची। आज ही आम्ही फोर्थ ऑफेन्स श्रुति शास्त्र निंदनम मलारी टू ब्लास्फेम द वेदिक लिटरेचर्स और लिटरेचर्स इन परस्यूवेंस ऑफ वेदिक वर्शन ते आज मी शिकवत सची ते आमका डिटेल आरी सांगून दिवच्या क येत सची हिज ग्रेस डॉक्टर विश्वरूप प्रभुजी हानी आमक पुराजनाक चिरपरिचित तसलारी प्रभुजी तंगेले एक साना इंट्रोडक्शन दितावा तंगेले कार्मिक नेम डॉक्टर विवेकानंद शानबाग मनो अंका शिक्षा दीक्षा दिलेलं अस हिज होलीनाथ हुज होलीनेस राधानाथ स्वामी महाराज आणि 1985 वाक जे जे हॉस्पिटला तुला मेडिकल डिग्री केलेलं अस आणि थ्रू देअर स्टुडंट लाईफ तुला ना त्यांनी इस्कॉना कनेक्टेड आशिल्ल्यांची 1986 आणि इस्कॉन जॉईन झाल्यांची आणि डेप्युटी डायरेक्टर प्लस वन ऑफ द फाउंडर मेंबर्स ऑफ भक्ती वेदांत हॉस्पिटल भक्ती वेदांत हंगेल 13 हॉस्पिटल्स अस प्रभुजी इज ऑल्सो वन ऑफ द ट्रस्टी आणि हंगी हेड ऑफ द डिपार्टमेंट स्पिरिच्युअल केअर हॉस्पिटलाचे आणि मस्त कॉन्ट्रीब्युशन केलेलं अस इस्कॉन श्री राधा गोपीनाथ टेम्पल चौपाटी आणि भक्ती वेदांत हॉस्पिटल जातना तशीच आणि सिनियर स्पिरिच्युअल कौन्सिलर असची टू राधा गोपीनाथ भक्ती समाज आणि फुली फ्लेज्ड करिक्युलम केलेलं अस इन स्पिरिच्युअल केअर इन नर्सिंग बेस्ड ऑन टीचिंग ऑफ शीला प्रभुपाद तशीच आणि लास्ट 28 इयर्स तुला ना फ्री आय कॅम्प करत सची बरसानांतू आणि 4,000 पशी चढ व्रजवासी तंका कॅटरॅक्ट ऑपरेशन आणि केलेलं अस आणि ऑथोराइज पुरोहित आणि सुमार यात्रा केला स्पेशली यात्रा टू वृंदावन आणि जयपूर भगवत पुराण कोंकण तुम पुरा उडगास असतल्या प्रभुजी नमका गंगा आरती पुरा दाखयला तई तुला ना आम्ही घरा बैसून गंगा आरती पळोच आमचं सौभाग्य मिळेल अस तशीची आणि आम्ही फर्स्ट सौदी अरेबियात वर्क केलेलं 1995 to 1997 ॲज अ मेडिकल डॉक्टर आणि सुमार प्रवचन दिताची इन मल्टी लँग्वेजेस आणि हानी सुमार टीव्ही चॅनल्स आमची पुराई तंगेल या येत असता प्रवचन जनी स्टार टीव्ही आस्था ईटीसी कलर्स हरे कृष्णा टीव्ही पुरांतू हंगेली धर्मपत्नी हर ग्रेस ब्रिजेश्वरी देवीदासी माताजी त्यांनी प्रीचर आणि सिनियर स्पिरिच्युअल काउन्सिलर हांका दोघ जण धू अस हर ग्रेस रूपा मंजरी देवीदासी माताजी त्यांनी वेल रिनाउड कुक्कनी कीर्तनिया तशीची हंगेली दोन्ही धू हर ग्रेस वृषभानवी म्हणू आम्ही पुरा जनांना हरे कृष्णा महामंत्र म्हणू प्रभुजीक स्वागत करूया। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 रामा राम रामा हरे 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 कृष्णा प्रभुजी ओवर टू यू कसले चूक जा लक्षम कर का इंट्रोडक्शन सांगेल तू हरे कृष्णा हरे कृष्णा ओम ज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः श्री चैतन्या मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदांतिकम् श्री कृष्णा चैतन्या प्रभु नित्यनंदा श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंदा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा सकडांक मुगेलो आवाज ऐकत येतस की एम आय ऑडिबल क्लिअरली ओके आमगेलो आयचो विषय म्हणा श्रुती शास्त्र निंदनम सांगल्याप्रमाणे पद्मपुराणांतू ब्रह्मांड ब्रह्मखंडांतू हाचे वर्णन आयला
आणि अनेक हरी लायक ग्रंथ अस तजनाव हरिनाम चिंतामणी आणि तो हरिदास ठाकूरांना जे विवरण दिलेलं अस त्यांनी म्हणतात ती हरिदास बोले प्रभू चतुर्थ अपराध श्रुतीशास्त्र विनिंदन भक्तिरस बाध. त्याच्यावर तसे अस की हरिदास ठाकूरांनी सांगितलंय की नाव आता हा तुमका चतुर्थ नाम अपराधाविषयी सांगता अस त्याचा अर्थ असं अशी की वैदिक लिटरेचर वैदिक साहित्य वैदिक शास्त्र आणि वैदिक शास्त्रा लागून असेल शास्त्र लिटरेचर इन पर्सुअन्स इथ वैदिक वर्षन ताजी निंद केल्यारी निंद केलेल मनशाक शुद्ध भक्ती अमृत प्राप्त जायना. प्रत्येक मनशाक शुद्ध भक्ती अमृत जाव का आमगे सकळांक शुद्ध भक्ती अमृत अगत्य असा. नित्यो नित्यानाम चेतनश्चेतनानाम एक एको बहुनाम विदधाती कामान. आम्ही सकळ जण भगवंताले अंश नित्य शाश्वत चिरंतन अंश आणि आमगेल देव कृष्ण प्रेममूर्ती प्रेमसागर प्रेमनिधान तांगेल अंश असेल निमिती आमगेल वितरी प्रेम असं आणि प्रेम अमृत आमगेल जीवनाचे एक स्थायी भाव असा फाउंडेशन असा. आणि केदना आम्ही देवान सांगितल्या देवान दिलेल्या शास्त्राचे अपराध करता ती ताजे वेळी अविश्वास दाखयता ती ताजी निंद करता ती तेदना आमका आवश्यक आशिले शुद्ध भक्ती अमृत प्राप्त जायना अशी हंगा हरिदास ठाकूर सांगता असत ती. श्रुतीशास्त्र वेद उपनिषद पुराण कृष्ण निश्वसित होय सर्वत्र प्रमाण. म्हणजे सांगता ती की श्रुतीशास्त्र मॅरी वेद उपनिषद पुराण हे सकळ शास्त्र देवाल्या कृष्णाल्या निश्वासान तुला निर्माण झालं रे. कृष्ण केदना श्वास घेतात त्यांना पुरा ब्रह्मांड आणि पुरा भीतर होतात आणि केदना श्वास सोडतात त्यांना पुरा ब्रह्मांड निर्माण जाता आणि ताजी वटूची निश्वास केदना देव घेतात त्यांना ताजी वटू पुरा शास्त्र निर्माण जातं. अनेक कडे असं बरेला की राधा राणी केदना चमकता त्यांना तिघेल पायी आणतू अँकल बेल्ट असत पैनजड असत त्याचे सोर वस पळय त्या सोरां तुल्याना पुरा वेदशास्त्र प्रकट जाता. आणि मुखार बरेला की या भौतिक जगत दोन प्रकार जगत अस भौतिक जगत आणि स्पिरिच्युअल वर्ल्ड. भौतिक जगतान तू जन्म मृत्यू असा आणि स्पिरिच्युअल वर्ल्डान तू जन्म मृत्यू ना. पण तू एक कष्ट अस की हंगा आशील त्यांना हंगाचे इंद्रिय घेऊन आमका आध्यात्मिक जगता विषयी साक्षात्कार जायना. वी कॅनॉट अंडरस्टँड स्पिरिच्युअल वर्ल्ड विथ द मटेरियल सेन्सेस. भौतिक आमगेले इंद्रिय ऐहिक इंद्रिय घेऊन आम्ही आध्यात्मिक जगताविषयी साक्षात्कार प्राप्त करू जायना. आणि वेदिक त्या खातरी वेदिक शास्त्र आमका असल सत्य सांगता त्या नमुने सत्य आमका सांगता वेदिक शास्त्र जे सत्य या भौतिक जगत्या पलीकडे मागीर मुखार अस बियॉन्ड दी मटेरियल वर्ल्ड. ताज मागीर देवा सांगला देवाला एक वर्ड नाव अस अधोक्षज म्हणजे खंच नमुन्याच्या भौतिक इंद्रिय ओट्टू घेऊन आम्ही देवा केंद्र आमकां देव कळना. वी कॅनॉट अंडरस्टँड द लॉर्ड विथ मटेरियल सेन्सेस. त्या खातरी कृष्णाल दय मस्त आवश्यक अस आणि कृष्णाल दय अशील ना असल्यारी आमका या भौतिक जगाचा बैसून आध्यात्मिक जगताविषयी साक्षात्कार साधले जाईल. आता हंगा हरिदास ठाकूरांनी लाईक करून सांगून दौरले अस की आमगेल शरीर अस आमगेल शरीरा वेले इंद्रिय अस ते पुरा पंच महाभूत ओट्टू जाऊन झालेलं अस आणि त्या निमित्त कसं ने भौतिक असं मटेरियल असं मटेरियल
त्या घेऊन आम्ही आध्यात्मिक वस्तू साक्षात्कार करू जायना. त्याखातरी श्रीकृष्ण परिपूर्ण आध्यात्मिक जी परम परम आत्मा श्रीकृष्ण परम आत्मा परम आध्यात्मिक एक्झिस्टन्स त्या निमित्ती श्रीकृष्णान आमकां तांगेल तर्फेन शास्त्र दिला. कितें खंय तरी की आमगेल म्हणजे बद्ध जिवाक परिपूर्ण पवित्रता मेळका म्हणून त्या तरी वेदाक अनेक नाव दिला आमनाय म्हणून. आमनाय म्हळ्यार वृंदावनांत आमनाय म्हळ्यार आध्यात्मिक वेद नॉलेज ज्ञान. आता आनी मुखार हे हरिदास ठाकूर सांगतात हरिदास ठाकूर की प्रत्येक प्रत्येक मनुष्य चार प्रकारा दोष घेऊन येता. केदना प्रत्येक मनुष्य ह्या जगतात अस तेदना चार नमुने दोष दाखवित रस. एक दोष म्हणजे कर्णपतव. कर्णपतव म्हणजे तगले पुरा इंद्रिय अपूर्ण असत म्हणजे आमकां रात जाल्लेरी दोळ्यात एकपणा बगले कुडान तूं कोण कसं उलयता म्हणून ह्या कुडा एकपणा लिमिट्स ऑफ द इयर आणि काळोख पडल्यारी कसं देखपणा म्हणजे लिमिट्स ऑफ द आयज. तसे आमगेले प्रत्येक इंद्रिय आता हांव हांगा उलयल्यार तुमकां जुमा भितर आयकपडटा पण मेगेल त्या कुडान तूं कोणा आयकपणा. तशी आमगेले प्रत्येक इंद्रिय एक अपूर्ण असा इम्परफेक्ट सेन्सीस. अनेक दोष म्हणजे आमगेल्या तूं भ्रम. भ्रम म्हणजे आम्ही सकळ मनुष्य केदना केदनाय चूक करता असत. कोणी अशी मनुष्य ना जो चूक करना. टू एर इज ह्युमन. प्रत्येक मनुष्य कितलेय शिकून जाल्यार गोल्ड मेडल पी एच डी महान महान व्यक्ती जाल्ले मागीर ताका हातातलो मिस्टेक जाता आसता चूक जाता आसत. थर्ड डिफेक्ट त्या म्हळ्यार विप्रलिप्स. ताजे म्हळ्यार आमगेल भितरी सगळ्या भितरी थोडे अंश आसा पुरो चड अंश आसा पुरो एक चिटींग करची प्रवृत्ती आसता मस्त न्ही चड थोडी आसा. अरे हांव थंय गेल्लेलो थंय प्रायम मिनिस्टर शेक हँड करून आयला हांव पट फटीक सांगचे अशी. तर प्रत्येकान तूं ते एक आमी कसं ना पळय ते आसा म्हणून दाखोवची एक प्रवृत्ती आसा. दॅट इज चिटींग प्रोपेन्सिटी. आणि चारू निमान दोष आमगेलो तूं फोर्थ डिफेक्ट इज प्रमाद. प्रमाद म्हणजे इल्युजन. आमकां सगळ्यांक आनीकय आमी भक्त जाल्ली ती आमी जप करता ती आमी पूर्ण करता ती तर आमगेल्या शरिरा विशयी आयडेंटिफिकेशन वचना. आमगेले देही भाव आनी काय नश्ट जायना. हांव धरली मनुष्य तुमी भरली मनुशी तो चेरडू हांव मानतारो हांव कोरो तो काळो हांव इंडियन अमेरिकन हां तो खंयचो डिवोटी हां तो अमेरिकन डिवोटी हां तो व्हाईट बॉडी डिवोटी अशें म्हणटा आमी. हांव इंडियन डिवोटी तो आमगेलो साऊथ इंडियन डिवोटी तो नवे तो युपी डिवोट आसपड तो अशी म्हणजे आमगेले आनीकय ते प्रमाद नष्ट जाय न्ही. बिकॉज प्रमाद मस्त डीप असा तो हगुर 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 आम्ही केदना प्रगती करता वता पळय तेदना तो प्रमाद नष्ट जाता. आता तो प्रमाद असा. ते चार नमुन्या दोष घेऊन आम्ही जे आमगेले जीवन जीवन जगता असत ती तर त्या चार दोषा भितरी आमकां केदनाय परफेक्ट नॉलेज मेळना. कितें म्हळ्यार हांव डोळ्या जराक मेगेल्ले बोट दवरले हांव सूर्य पुरा व्याप्त करूं जाता. हांव कसं म्हणटा की मेगेल ह्या सूर्य आकार मेगेल्या बोट्टा येतले आस पण सूर्य बोट्टा येतले आसपय डोळ्या येतात धरले मागीर आमकां दिसता की अरे सूर्य पूर्ण व्याप्त केला म्हणून. तशी चार इंद्रिय आमगेले चार दोष घेऊन आमकां परफेक्ट नॉलेज प्राप्त जायना. त्या खातीर देवान वेद शास्त्र आमकां दिला. कितें म्हळ्यार आमकां हे चार दोश घेवन जीवन कंठीत करतना सत्य कसं म्हणून गोत्तू जायना. ते सत्य आमकां सगळ्यांक गोत्तू जावका म्हणून हे अपौरुषय आमकां ज्ञान दिल्ले आसा. अपौरुष म्हळ्यार ह्या जगत्यांत खंयच्याय बद्ध जीवान बरेल शास्त्र न्ही ते. वेदैश्च सर्वै अहमेव वेदो वेदांतवित किद वेदेव चाहम. देवान सांगिला की हांव वेद निर्माण केला. वेद निर्माण करता हांव
वेदांत तुलना कोणा तो कोल का मनो मक्का कोल का मना वेद बरे लल्ला सा वेद आम निर्माण के लल्ला सा अनि ते वेदांत तुलना मक्का तुम्ही को दानों के वो कमर में गली योजना सा क्या कहते री या दोषपूर्ण अवस्थे इन्तु हम का देवाल सक्षत कर जाओ का मनु देवान स्वतः अंगल व्यवस्थ करूं दवर लल्ला सा ते मरारी अपौरुषेय शास्त्र दिवनु वेदिक शास्त्र दिवनु पुराण उपनिषद दिवनु आमका परफेक्ट नॉलेज परफेक्ट ज्ञान आमका वत्तु जावका म्हणून तशी व्यवस्था करून दवरलेली असा ताजी मागीर सांगता की कर्मकांड आणि ज्ञानकांड वेदांतू तीन नमुने शास्त्र असा कर्मकांड ज्ञानकांड आणि शुद्ध भक्ती तर काही कलावकडून बरून दवरलेलं असं की कर्मकांड आणि ज्ञानकांड युजलेस असं म्हणून त्याचे काही उपयोग नाही त्या कसं म्हणतात त्यांनी टू पायल्स ऑफ ॲशेस पुरा गोबर करून दौरलेस राख करून दौरलेस दोन दोन नमुन्या राख एक कर्मकांड आणि एक ज्ञानकांड आणि मागीर एक्सप्लेन केला की सकड मनुष्य कर्मकांड आणि ज्ञानकांड पालन केल्याशिवाय शुद्ध जायना काही शुद्ध भक्ती प्राप्त करूची का तरी ते दोन स्टेप्स मुखार वचू का ओट्टू थर्ड स्टेप जंप करू जायना त्या तरी तांगेले स्थान अस पण कोण त्याचे त्याचे मुखार जाऊन गेला तांकां ते आगत ना एक पंत शुद्ध भक्ती मार्ग स्वीकार केले मागीर आमकां कर्मकांड ज्ञानकांडाचे आगत ना ताचा अर्थ अशें न्ही की सकळांक आगत ना मस्त ह्या जगांत तुला मस्त मनशांक कर्मकांड पालन करू का चांग कर्म करू का वाईट कर्म करचे नज आणि आम्ही कोण म्हणून आमकां गोत्तू जाव का देव कोण म्हणून गोत्तू जाव का आमगेल देवाल संबंध कसो म्हणून गोत्तू जाव का ह्या पुरा बेसिक नॉलेज प्राप्त झाले मागीर आमकां भक्ती म्हणून कसं म्हणून कळटा ओट्टू आम्ही कसं नाही करणार अशी स्ट्रेट भक्ती केल्या रे आमकां कसनेन मना वचना त्या खातीर आम्ही सांगितलं असं की आमकां क्वालिफाईड जावचे का तरी सुरवेक कर्मकांड ज्ञानकांड कोरका आणि मागीर देवाल दय झाले मागीर शुद्ध भक्ताली गुरु महाराज आली सद्गुरू दया झाली मागीर आमकां शुद्ध भक्ती परिचय जाता ते शुद्ध भक्ती परिचय आमगेले अचीवमेंट नाही देवाल दया आणि शुद्ध भक्ताल संघ प्राप्त झाले मागीर आमकां शुद्ध भक्ती प्राप्त जाता तो मार्ग प्राप्त जाता ताजे मागीर हांग लायक बरोवन दवरला प्रमाण अस वेद वाक्य नयती प्रमेय शिखाय संबंध प्रयोजन अभिधेय वेदांतू कसं शिकायला वेदांतू वेदशास्त्रांतू तीन नमुने शास्त्र शिकायला संबंध अभिधेय अँड प्रयोजन संबंध म्हणजे आमगेल आणि देवालो कसं संबंध अस आमगेल कसं स्वभाव देवाल कसं स्वभाव आणि आम्ही आणि देवाल संबंध कसं नाही ते गोष्ट शास्त्र म्हणतात संबंध शास्त्र त्याच्या मागे मुखावले स्टेप असं अभिधेय अभिधेय म्हणजे देवाल्या विषयांतू संबंध प्रस्थापित झाले मागीर आम्ही कसं करतात ते कसं कोरका कसं कसं ऍक्टिव्हिटी कोरका कसं कसं कार्य कोरका त्याचे वर्णन म्हणजे अभिधेय कोणाय देवाला आयदन घासली जाती कोणा देवाला वस्त्र लायक पण दवरतात कोणाय देवाला देवस्थान वचून कोयर काढतात कोणाय जेवण करतात ती देवा खातीर नैवेद्य खातीर कोणाय जेवण करून वाढतात कोणी कीर्तन करतात कोणी प्रवचन करतात कोणी आणि कसं नाही व्यापार करून दुड्ड कमवून देवा देवस्थानात दान देतात या हजार कटल्या कार्याक ओट्टू म्हणतात ती अभिधेय आणि थर्ड प्रयोजन प्रयोजन म्हणारी आमगेले आत्मा आलो आमगेल स्वतः आलो मूळ स्वभाव त्या म्हणारी देवाप्रती प्रीती ही आत्मा आलो मूळ स्वभाव असत प्रयोजन ऑल्सो मीन्स परफेक्शन म्हणजे आमगेल आत्मा केतना परिपूर्ण अवस्थेत पावता त्यांना प्रयोजन प्राप्त झाले असे म्हणून येतं आमच्या गेल्यान तू आम्ही म्हणतो पळय कसं प्रयोजन म्हणजे व्हॉट इज अर यूज अशी त्याचा अर्थ असा पण ह्या संदर्भात तू प्रयोजन म्हणजे अल्टिमेट परफेक्शन ताजे मागीर आमगेल्या आत्म्याल्या अज्ञान इग्नोरन्स अज्ञान नष्ट करचे का तरी वेदांतू दशमूल तत्व वर्णन केलेलं असं आता मी दशमूल तत्व कसं म्हणून पळूया तांतू नऊ तत्व सर्व एक तत्व असं
ताजे मागे ती नऊ तत्व असत. तर फर्स्ट तत्व हे आम्ही कसलं गुतलं का मॅरी वेद निंदा कित्या करचं असं त्या काहीतरी वेद कसं नसतं त्या पुरा आमक गुत जाऊ का फर्स्ट. म्हणून दशमूल तत्व सांगता असं की आमक केत ना कळता की आम्ही कर्मकांड ज्ञानकांड केले मागीर मस्त वर्ष तंतू मस्त आयुष्य काढला त्या कसं नाही करून काय प्रयोजन ना. तेदना आमगेल मन शुद्ध भक्ती मार्गारी प्रवृत्त जाता त्या खातरी वेद आमकां शुद्ध भक्ती केदना शिकोवचें सुरू करता. केदना आमकां अनुभूती येता की कर्मकांड आनी ज्ञानकांड करून कसलेय उपयोग ना. केदना आमकां भितवेल्यान दिसता तेदना ताजे मुखारी आमकां देवाल दयेन वेद आमकां शास्त्र शिकयता शुद्ध भक्ती म्हळ्यार कसं म्हणून. त्या देव तरी आम हे केल्यार म्हाका दुड्ड जावका त्या केल्यार मागीर वाडी जावका त्या केल्यार मागीर घर येवका त्या केल्यार मागीर गाडी येवका मागीर बंगले येवका म्हणून आमकां मन आसले री ते देव तरी शुद्ध भक्ती परिचय जायना. पण केदना ह्या पुरा मस्त काळ केल्ले मागीर आमकां कळटा की हे पुरा व्यर्थ आस काल व्यर्थ करचें काम आस पुरो हे ताजे मागीर ती देवाल दयेन आमकां शुद्ध भक्ती परिचय जाता. दशमूल तत्व वेदांतू कसं म्हणून सांगिलं असं फर्स्ट तत्व वेदशास्त्र सकड नमुना शास्त्राचा उगम असं. वेदाज आर दी ओरिजिन ऑफ ऑल द नॉलेज इज द फर्स्ट प्रिन्सिपल. सेकंड प्रिन्सिपल हरि एक परतत्व श्री हरि श्री कृष्ण हे परम सत्य असं. श्री कृष्ण इज द सुप्रीम ट्रूथ हरि एक तत्व हरि एक परतत्व. ताजे मागीर थर्ड कृष्णालय स्वरूप डार्क अँड हँडसम सर्व शक्तिमान आणि सकळ नमुन्या परास शक्तीर विविधैव सूयते अनंत कटल्या नमुन्याच्या शक्ती कृष्णान तुल्याना निर्माण दत्त अस. दिस इज द थर्ड तत्व. चारी तत्व कृष्ण इज रसमूर्ती रसमूर्ती म्हणजे स्वीटेस्ट ऑफ ऑल नेक्टर कसं कसं मधुर म्हण असं कसं कसं नाही अमृत म्हणून असं त्या सकळाची मूर्तिमान स्वरूप म्हणजे श्रीकृष्ण चारी तत्व. पंचा तत्व आम्ही जीव विभिन्नांश खंचे अवस्थेन तू आम्ही आणि देव विंगड असत स्वरूपान तू एक असं पण अस्तित्वान तू विंगड असत आमगेल स्वरूप सेम सच्चिदानंद अणुमात्र सच्चिदानंद आणि आमगेल अस्तित्व विंगड अस प्रत्येक अवस्थान तू हा आम्ही दोन असं ती म्हणून मध्वाचारण केदना बसेल त्यांना अशी करचे असं. सो जीव अँड भगवान आर डिफरंट हे पंचतत्व झाले. सकळ जीव विभिन्न अंश असं ती अस्तित्वांत विंगड असं ती स्वरूपांत सेम असं ती. त्याच्या मागे ती सिक्स्थ ट्रुथ नित्यबद्ध जीव केदना कृष्ण बहिर्मुख जाता त्यांदोन जीव देवा लागून विंगड जाता मेरी देवा लागी आशिल्लो भावनेन तो एक रूप आशिल्लो आता देवान देवा विशयी बहिर्मुख जाल्ले मागीर ही गेट्स सेपरेटेड फ्रॉम द लॉर्ड. आमी देवालेंची देव आमगेलो आमी देवाले तरी सुद्दां भावने कारण आमकां देवा विशयी इंट्रस्ट ना आमी देवा विद्रोह केला तेदना दोर न्हू सकळ नमुने जीव माया शक्ती प्रभाव भितर येता ती they fall under the prey or influence of maya. taji magiri satta tatva seventh mool tatva nitya mukta kona shuddha bhakta khanche kalari mukta asati jivan mukta asati ani maya shakti prabhav tangel vad jaina shuddha bhakti prapt kelle magiri maya prabhav shuddha jivari jaina. atta tatva eighth principle jeev ani prakruti achinta bheda vaityatva santu tashmari ek level ari ek asati guna ari ane anek level ari quantity into bhinna asati achintya bheda abheda tatva. the jeevas and the prakruti are eternally one and different from the lord. prakruti ani jeev donni teva manke asati ॲट द सेम टाईम त्यांनी विंगड असत ती जीवे तशी असं आणि प्रकृती तशी असं. नाईन्थ ट्रूथ आता हंगा
First principle was वेद आर द ट्रू सोर्सेस ऑफ नॉलेज हे फर्स्ट आशिल्लं. मागीर दोन्ही दोन न्हू आठ नंबर तरी आतापर्यंत आम्ही सांगितलं त्या पुरा संबंध ज्ञान कसं कसं रिवाइज करूया. कृष्ण हरी एक परतत्व त्याच्या मागीर कृष्ण सर्व शक्तिमान त्याच्या मागीर कृष्ण सर्व रसमूर्ती त्याच्या मागीर जीव विभिन्न अंश त्याच्या मागीर जीव नित्यबद्ध कृष्ण बहिर्मुख जाऊन ताजी मागीर शुद्ध भक्त सदैव नित्य मुक्त आणि जीव आणि प्रकृती देवा वट्टो एक रूप असती आणि विभिन्न असती. हंगा ते पुरा ज्ञानच पळय ताका संबंध ज्ञान असे म्हणतात. आमगेल विषय नॉलेज आम्ही कय असती कोण असती कसं कसं नमुने आमगेल जीव असती आम्ही कोण बद्ध अस कोण मुक्त अस ताजी कृष्ण कोण अस ताजी पुरा नॉलेज इज कॉल्ड एज संबंध ज्ञान. ताजी मागीर 9th and 10th are very important. 9th, Abhideya Jnana. Abhideya kasa kasa yata? Abhideya antu navadha bhakti yata. Shravana kirtana, swarana vandana, pada sevana, dasyari, pujana, sakhijana, atma nivedana, govinda dasa abhilashari. So Abhideya antu kasa karta di? Shravana karta di, kirtana karta di, swarana karta di, vandana karta di, pada sevana karta di, pujana karta di, sakhijana, sakhya seva karta di. आत्मनिवेदन करतात या पुरा नमुन्या कार्याक आम्ही अभिधेय म्हणतात. त्याच्या मागीर आम्ही आमगेल विषयी ज्ञान प्राप्त केले मागीरी देवाल विषयी ज्ञान प्राप्त केले मागीरी कसं करता आम्ही नवदा भक्ती करतात. आणि तुला एक जवळ दोन जवळ पुरा नव केले मागीरी आमका देवाविषयी साक्षात्कार प्राप्त जाता. आणि कसं जाता या पुरा आयुष्यभर केले मागीरी परिपूर्णता म्हणजे कसं नाही वी रिसीव लव्ह ऑफ द लॉर्ड. सकळाचे सार सर्व तत्व सार इज द लव्ह ऑफ द लॉर्ड. आमगेल देवावर मोगू आणि देवाला आमगेलवर मोगू हे दोन मोठू जाऊन कसा प्राप्त होता प्रेम कृष्ण प्रेम. सो वन इज सर्व वेद वेद सार फर्स्ट इज वेदस आर ट्रू सोर्स ऑफ नॉलेज त्याच्या मागीर संबद्ध ज्ञान त्याच्या मागीर अभिधेय आणि त्याच्या मागीर द रिअल नीड ऑफ द सोल the real existence real paripurnata is love prayojan the true goal of human life. So ata mi apasa apgal vishaya revya 106 I suggest that this book is a very very good book antu purana munya aparadha vishayantu vistar rupan sakala knowledge dilasa. आता मागीर सांगितलं असं की भक्तीर प्रकार मध्ये नाम एव सर्वसार भक्तीर प्रकार मध्ये नाम सर्वसार प्रणव महात्म्य वेद कोरेन प्रचार. आता मी आमगेल विषयावर लागी लागी येत असती की वेदशास्त्र निंदा इत्या करूच्या नजर इथं म्हणजे या वेदांतू बरेल असं ओंकार इन वन सेन्स ओंकार इज नॉट डिफरंट फ्रॉम हरिनाम इन वन सेन्स इट इज डिफरंट. ओंकार इज impersonal sound vibration of the supreme personality of Godhead and tya katna sagar data tya amko krishna dekh padta. So kya prakhay barela sa vedantu barela sa of all the activities of devotional service the activity of chanting the holy name is the best kya khay barela sa he veda sangila sa ved sangta sa ki sakdantu ami sadhan karta asati sadhana तंतु बेस्ट साधना हरिनाम बेस्ट साधना नामस्मरण आणि त्या खातीर वेद देअरफॉर वेदाज प्रीच द ग्लोरीज ऑफ चँटिंग द सेक्रेट सिलेबल ओम. आम्ही सखड मंत्र म्हणताना बीज मंत्र ओम क्लेम असे म्हणता असती त्या आमका देवा देवाक देवा लागी पावचे खातरी त्या बीज मंत्र असतात. त्या खातरी आमगेल गायत्री मंत्र आम्ही घेतात ती गुरु दाखवून त्यांना प्रत्येक गुरु प्रत्येक गायत्री मंत्र अमुक फूड अँड माक्षी एक बीज असं त्या बीज आमका त्या विषया लागी पवयता. द ऑब्जेक्ट ऑफ अवर वर्शिप इज रिच्ड थ्रू द बीज आणि एक सक्रांत महत्वपूर्ण बीज म्हणजे ओम ओंकार. आणि त्या खातरी या ओंकाराविषयी नॉलेज आमका वेदशास्त्रांतून दिलेलं असं त्या खातीर सांगला की वेद निंदा केन्नाय करच्या नजर मॅरी वेद निंदा इज इक्वल टू नाम निंदा
सर्वशास्त्र सार, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, इति षोडशकम नामनाम कली सर्वकल्मष नाशनम नतः परतर उपाय सर्व वेदेशु दृश्यते। सकड वेद वाजून झाले मगिरे सार कसं आहे, एक आमगी त्यांना एक अप्पड किंवा आमगेले भैरा स्वामी वल्ल करून त्यांना पिळता पडाय त्यांना कसं पडता, तसे आम्ही वेद अशी कसं म्हणतात का, व्हॉट इज इट कॉल्ड, हा वेन वी स्क्वीज कसं सार सार पडता, व्हॉट इज सार रूप, इज हरे कृष्ण महामंत्र। सर्व वेदेशु दृश्यते, सकड वेदांतु शोधून झाले मग कसं मिळतं, हरिनाम संकीर्तन। आणि सर्व कल्मश नाशनम, सकड जीवनांतु बद्ध जीवनांतु कितले दोष अस, कितले कष्ट अस, कितले बाध अस, त्या सकड नमुन्या बाध नष्ट करची शक्ती हरिनामात अस। सर्व कल्मश नाशनम नतः परतर उपाय, कसने उपाय ना काही, आणि खनसो उपाय ना, कर्मकांडांतु पूर्ण उपाय ना, ज्ञानकांडांतु पूर्ण उपाय ना, उपासनाकांडांतु पूर्ण उपाय ना, सिद्धिकांडांतुही पूर्ण उपाय ना, एकाड एका एकाड तेकाड भाऊची मात्र बाहेर पडचे मार्ग ना। कर्मकांडांतु कशी हंग पाऊस पडतोय, हंग सत्य करून राबया, थंय उज येत की ह्या तरी ह्याकडे येऊन राबया, तिकडे थंड असे ह्याकडे, तंतू भीतर खंचे हंग उजस म्हणून एकाडे वचे, हंग पाऊस म्हणून त्याकडे वचे, बाहेर वच्चा मार्ग ना। नतः परतर उपाय, तो बाहेरचा मार्ग खंय अस, त्यावेळी वेदांतू सांगेल अस, त्या म्हणाली हरिनाम संकीर्तन। आणि वेळेवर सांगेल असं की तुम्ही सकाळकडे शोधून पळ येतं, 108 उपनिषद वाचून पळ येतं, 18 पुराण वाचू येतं, त्या सकाळांत एक उपाय असं, तो म्हणाली हरिनाम संकीर्तन। आता खंची शास्त्र आमकं सांगतं असं की वेदांतू म्हणजे शास्त्रांतू सांगेल असं की हरिनाम सर्वश्रेष्ठ सर्वतोपरी, त्या शास्त्राची निंद करची, हा श्रुतीशास्त्र विनिंदनम म्हणजे साक्षात हरिनाम विनिंदनम, त्या खातरी श्रुतीशास्त्र विनिंदा इज इक्वल टू हरिनाम विनिंदा। आता लिंक लागता, आता नंतर आमकां दिसता की अरे वेद एक कडेन आसा ती, देवाल नांव एक कडेन आसा, तर वेद विश्वास दवरना तरी नामप्रत कशें जाता, तर नामप्रत अशें जाता, कारण तांतू बरयलें आसा की नाम सर्वश्रेष्ठ सर्वतोपरी, देव प्राप्त करचे तरी नाम सर्वश्रेष्ठ आसा। आणि त्या शास्त्राची कोण तुम सांगता, ताजे तागेची तागलो निंद करची अपराध करचो म्हणजे साक्षात देवाल नावाचा अपराध करतोय। दिस इज द कनेक्शन, द स्क्रिप्चर्स विच टेल यू अबाउट द होली नेम, if those scriptures only we blaspheme, then we are directly blaspheming the holy name only. This is explained over here. So when shuddha bhakti samashraya koriya manava krishna kripa bole pai premera vaibhava kedna manushyu karma kanda gyan kanda daunu solvonu shuddha bhakti marga reta tedna takka krishnal dayena krishnal ananda dayena शुद्ध प्रेम भक्ती मार्ग प्राप्त जाता असं सांगितलं असत। त्या खातरी हे नवप्रमेय श्रुती करेन प्रमाण, श्रुती तत्व विज्ञान गुरु करेन संधान, त्याच्या मागे सांगला एहेन श्रुतीय येई कोरे विनिंदन नाम अपराध से नराधम जन। कोण मनुष्य असल नमुन्या वेदिक शास्त्राला विनिंद करता, निंद करता, श्रुतीशास्त्र निंदा करता, तो सकड मनशांतू नराधम काय, सकड मनशांतू लोअर लोएस्ट ऑफ ऑल मेन, बिकॉज वेदस टेल अबाउट होली नेम अँड वी ऑफेंड वेदस, सो वी ऑफेंड होली नेम। आता विंगड विंगड नमुन्याचे शास्त्र निंदा असं ते म्हणा आता पळय वेद वेदाभ्यासांकडन शास्त्र बरेला, ते एक वेद चार वेद केले, अथर्व ऋग्वेद सामवेद अथर्ववेद आणि यजुर्वेद, त्याच्या मागे त्या वेद आणि कमेंट्री म्हणून 108 उपनिषद बरेले, द सेम थिंग्स आर एक्सप्लेन इन डिटेल्स इन 108 उपनिषद, त्याच्या मागे पुराण बरेले 18 पुराण,
पुट्टू मेलनू 5.25 लाख्स वर्सेस ताजी मगर इतिहास बरेल असा महाभारत आणि मग पहिले बरं असं पहिले युगात तू रामायण बरेल असं आरण्यक बरेल असं आणि ताजी मग शुद्ध भक्ती शास्त्र श्रीमद भागवत भगवद्गीता आणि भक्तिरसामृत सिंधू उपदेशामृत हे पूरा शुद्ध भक्ती शास्त्र तू कसने कर्मकांड ज्ञानकांड लवलेस तुना आणि आम्ही डीप स्टडी केलं आम कळतं की प्रत्येक शास्त्र पूर शास्त्र ते तीन भागात तू त्यांचे डिवाइड केलेलं असत. वन थर्ड पार्ट इज मेंट फॉर दोज हु आर इन तमोगुण. तमोगुण शास्त्रांत तू पालन केलं मग त्या मनुष्य पुरा रजगुणांत तू प्रवेश करतात. फ्रॉम तमोगुण दे रायज अप टू तम रजगुण मग तांगलं का तरी वन थर्ड शास्त्र असत ती त्या पालन केलं मग कर्मकांड पालन केलं मग त्यांनी हगुरोगु त्यांनी सत्वगुणांत येतात. त्यांना दिसतं की आता आमकां झळकी खावचं नज आणि लसूण पिया खावचं नज हगुरोगुड त्यांना मना येतात अनुभूत जाता साक्षात्कार जाता. सो स्टेप बाय स्टेप प्रत्येक मनुष्याक ऑन द स्पॉट भक्ती करूच जायना. म्हणून सांग सत्य सत्य अस्तेय अनिंदा असे पुरा अष्टांग यम आणि नियम सांगितले असते. ते यम आणि नियम आर मेंट फॉर दोज हु आर इन तमोगुण सो दे कम टू रजगुण म्हणजे दे फॉलो रजगुण रूल्स दे कम टू सत्वगुण आणि सत्वगुण आईल मगिरी there are some scriptures when they follow that they go to vishuddha sattva ani vishuddhan to gelle magiri shastra sati srimad bhagavat amalam puranam tya palan gelle magiri keval prem bhakti prapti jata. So atta hantu vingadamune aparadh asati hek aparadh mari makka kasane kanche shastra sambandhana only that scripture which talks about shuddha bhakti I'm going to talk about it. Rest all are bogus, useless. They don't have any purpose. This is one extreme fanaticism. Tamari bakki khancha upanishadantu ani puranantu kasane arthuna te nirarthak ani vyartha asati. Ami srimad bhagavat matra vachuka bakki pura waste asa. Ashi mancha ek namuna apradasa. Ketamari te pura rachana kon kelya vedavyasan kelya. Vedavyas kon asa? वेदव्यास श्रीकृष्णाल ज्ञान अवतार श्रीकृष्णाला षड ऐश्वर्या भीतर एक ऐश्वर्याचं ज्ञान अनंत ज्ञान त्या ज्ञानान रूप रूप ज्ञान मूर्तिमान जाऊन वेदव्यास जाऊन जन्म घेतला आणि त्या देवानाची त्याच भगवान वेदव्यासाक मस्त काढून सांगला भगवान वेदव्यास बिकॉज इज नॉट डिफरंट इज ऑल्सो ॲड्रेस भगवान. तर त्यांनी एक प्लॅन कोण दवरले असं आता हांग घरला दाखवून हांगा माका प्रवचन करचे विचारतरी हांव पुरे सुरेतून नाचता ताजे मागीर आंगवाळ घालता ताजे मागीर तिलक लायता ताजे मागीर लायक करून तिलक आणि करून मागीर सम करून सत्य घेऊन उपवासान तू हांग येता. सो यू कॅन से इट्स ऑल अ युजलेस थिंग्स. प्रवचन इज मोस्ट इम्पॉर्टंट पण प्रवचन करचे काय तरी त्या पुरा तयार करू का नव्हे पट्टा भीतर थोडे जेवण असं का नव्हे भूक घातल्या प्रवचन कशी करचे. सो ते येऊचे पुढे थोडे केळ आणि खाऊन दूध आणि पिऊचे असं त्यावर इम्पॉर्टंट असं पण तुम्ही म्हणत दिस इज ऑल युजलेस थिंग डोंट टेल मी अबाउट बनाना अँड मिल्क टॉक अबाउट ओनली प्रवचन. पण त्या प्रवचना स्थिती येऊची का तरी केळे खाऊ का पडता नावचा काय पडता तिलक लाव का पडता लाईक करून केस आणि बळू घ्यावचा पडता ते पुरा इज लाईक कर्मकांड आणि ज्ञानकांड त्या स्टेप करून वयर येऊचे मागीर हंग पैसून लाईक करून एअर कंडिशन लावून आणि प्रवचन करचे सुरू करचे मंत्र आणि म्हणून तशी देवानं वेदव्यासाला रूप घेऊन पुरा प्लॅनिंग करून दौरले असं की अशी 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 सांगचे असं अशी म्हणून सांगल्या रे लोकांक कळता मागीर लास्ट स्टेजा पोच जाता हांगा दाखवून टेंथ फ्लोरार डायरेक्ट वच जायना तुम्ही कितली फास्ट लिफ्ट घेऊ येतात दुबय वचून वचून गुर्ज खालिफा वच येतात पण तुम्ही वचू का 1, 2, 3, 10, 20, 30, 40, 135 स्ट्रेट 135 जायना भले एक मिनिट 1 मिनिट पाव येत वैरी पण सकट स्टेप्स पार करून 135 वर पावचे. सो यू कॅनॉट से ऑल 134 आर युजलेस ओनली लास्ट टू आर इम्पॉर्टंट. ते 135 राबला काही
134 फ्लोर्स सकाळ असं म्हणते 135 फ्लोर वर दाबला नाहीतर ते खाई आकाशात उपतो येते सकाळ फाउंडेशन असं 135 ला म्हणून ते 130 दाबला ते तशी भक्ती इज 135 फ्लोर टॉप फ्लोर नो डाऊट अबाउट दॅट टॉप मोस्ट फ्लोर अल्टिमेट नॉलेज इज भक्ती पण त्या खात तरी आमकां ग्राउंड फ्लोर दाखोवन लिफ्ट दोर न्हू वयर पावका सो तेन्ना तेन्ना आमी अपराध म्हणजे कसं ऑल स्टेप्स आर युजलेस ओनली 136 फ्लोर इज इम्पॉर्टंट इट इज फॅनॅटिसिझम तो एक नमुन्याचो वेदशास्त्र निंदा अंत तगले यू हॅव टू काउंट इन दॅट दॅट वन वन लाईन सेकंड इज अदर स्क्रिप्चर्स आर नॉट नेसेसरी we feel we know better we decide ki ya important na anta important asa that means speculation makka sam dista makke ya sang dista mun ta ya best asta pura makka bhagavat sang dista mun ta ya best tuka geeta sang dista mun ta ya best and bhagavatan tuka kahani kahani pura kahani kahani tan tuka sane knowledge na so second veda prad is speculation mari makka sam dista tej shrestha tumhi sangele pura patti हा अनुभव केला मग तस तुमक ना फर्स्ट फेनॅटिसिझम इज एव्हरीथिंग इज युजलेस एक्सेप्ट भक्तीशास्त्र आणि अनेक नमुने वेद अपराध असतात वेदशास्त्र विनिंदन कसं नाही त्या म्हणणार सकळ नमुने शास्त्र पालन कोरका आम्ही कर्मकांडे पालन कोरका ज्ञानकांडे पालन कोरका सिद्धिकांडे अभ्यास कोरका उपासनकांडे अभ्यास कोरका आणि भक्ती कोरका मेळी इट्स अ प्रॉपर भेलपुरी तंतू पुरा नमुने वस्तू असा तंतू नमकिने असतात तंतू गोडशे असतात तू चटणी असं गोड तिक पुरा उठू असा सो वी डोंट वॉन्ट भेलपुरी वी वॉन्ट प्युअर सबस्टन्स त्या खात तरी एक नमुन्या एक्स्ट्रीम सकट इम्पॉर्टंट असं पुरा फॉलो करता आणि एक नमुना एक्स्ट्रीम भक्ती मात्र फॉलो करता आणि एक नमुना एक्स्ट्रीम मेळी मग कसं दिसता ते महत्वपूर्ण असं सकळ कॅटेगोरीज आर कॅटेगोराईज इन वेदशास्त्र निंदा अँड वी हॅव टू सेव्ह अवर सेल्फ फ्रॉम दिस वेदशास्त्र निंदा आणि मुखार वच आता हातू केल्या देर आर मेनी सम देर आर सम फिलॉसॉफर्स जैमिनी कपिला आणि नास्तिक नग्न गौतम आणि शंकर आणि बौद्ध बुद्ध हांनी पुरा सांगिले शास्त्र हे अवैदिक असं काही हरिदास ठाकूर इज टेलिंग दॅट इन डिफरंट डिफरंट वेज दे हॅव टोल्ड समथिंग अगेन्स्ट वेदास तू सगळा टॉप मॅरी बुद्ध देव त्यांनी येऊन सांगला की वेद इज युजलेस देर इज नो नथिंग कॉल्ड वेदास वी डिनाय द वेदास जस्ट फॉलो वॉट आय एम टेलिंग त्या काळारी ते योग्य आशिले सगळ्यांनी वेदन वेद आधार घेऊन ॲनिमल सॅक्रिफायस करचे आशिले खावचे खातीर मात्र म्हणून बुद्ध देवान देव कृष्णान देव बुद्ध देवान अवतार घेऊन कृष्ण देवान बुद्ध म्हणून अवतार घेऊन सकळ वेद नष्ट केला मी त्यात ना सांगलं तांका दॅट वन स्टेज ताजे मागीर शंकराचार्य घेऊन वेद प्रस्थापित केले ते एक अनेक स्टेप दिला आमकां पण त्यांनी अपूर्ण सांगितले की देव मॅरी एक शक्ती अस व्यक्ती ना बट देव आस आणि वेद आस ती हे एस्टॅब्लिश केलं त्याच्या मागीर मध्वाचार्य रामाचार्य येऊन सांगला विशिष्ट अद्वैत त्याच्या मागीर रामा मध्वाचार्य येऊन सांगला त्याच्या मागीर चैतन्य महाप्रभू मेरी स्टेप बाय स्टेप त्यांनी वेद सुरू नष्ट करून अपास वेद एस्टॅब्लिश करून मेरी फट्टी फॉलो करचे वेद ते बद्ध फॉलो कसे करचे म्हणून एस्टॅब्लिश केलं अशी स्टेप बाय स्टेप त्यांनी सांगले असं पण खंची स्टेप वन अस खंची स्टेप टू अस ते आम्ही गोतू जाऊ त्या खातीर आमकां वॉर्निंग दवरलें आसा की जैमिनीन सांगिल्लें शास्त्र वचूचें नज शंकराचार्य सांगिल्लें शास्त्र वचूचें नज ते अनेक नमुने वेदशास्त्र अपराध आसा फोर्थ ऑफेन्स इज ऑल्सो स्टडींग एन्ड फॉलोइंग बौद्ध शास्त्र शंकरशास्त्र जैमिनी शास्त्र गौतम शास्त्र नास्तिक शास्त्र नग्न मुनी शास्त्र हे पुरा नमुने शास्त्र आमी गोत्तू जावन वचूचें नज नोईंग वेल वी शुड नॉट अप्रोच कसं म्हणजे तू पळया इथली ध्यान फॉलो करता ती आम्ही एक वाजून पळया अशी करच्या नजर सो अनदर फोर्थ टाईप ऑफ वेदशास्त्र निंदा
is to study the philosophy given by Charvaka Muni, Gautam Rishi, Kapila, Sudo Kapila Muni, Shankaracharya, Nagna Muni, Nasik Muni, and Buddha. Rajamagiri Sangla, sir, this is all protecting ourselves from Veda Shastraninda. Shrutira Abhida Vritti Kori Samayajana Shuddha Bhakti Labhi Jeeva Paya Premadhana. Vedantu Sangil Tashi Ami Follow Kelleri automatically Ek Diva Samka Shuddha Bhakti Prapta Zatta. Ani Ya Premadhana Premale Premadhana Prapta Kurcha Mary Ya Manusha Jivana Sarvocha Praptya Sir. Shruti Lakshana Kore Ayata Prakare Nitya Satya Dure Yaya Aparadha More. Veda Shastra Kona follow Garnati the Satya Jivanantulana Bayer Udditati Ashimala. Veda Shastra follow Korchanaza, Mary Polakot Kel Karnatleri Param Satya Amgil Jivanantulana Bayer Pata Amgil Vaterias there, but a Veda Shastra deny Kelamagri. The Param Satya of the Melchasile, the Melna. It gets lost from our path. Sarva Veda Sammata Pranava Krishna Nama, Sainama Jivasabha Paya Nitya Dhamma. Vedantu Sangilasa, ki Omkar, Swayam Sri Krishna, sir. Ani Deva, like Krishna, and Nama, Zap and Namas Pran Kaleri, Amka Sakadanka, Param Dhamma Sri Krishna. Param Dham Golok Vrindavan Prapt Zata Ashi Vedantu Barelasa. Takadri Hai Omkar is equal to Mahavakya. Hake Barelas Pray, Te Vedantule Mahavakya, sir, and the Mahavakya Palan Kaleri, Krishna Prapti Khandida, sir. Veda Bole Nama Chitta Swarupa Jagate, Namera Abase Siddha, Ayasarva Mate, Kiveda Vedantu explain Kalasa. Krishna Lya. Pavitra Nam, Krishna Pavitra Nama, Kashipurna Adhatmikasa, a Purna Jagatyaka, Vedantulan Sangilasa, Veda to Margasa, Ja Marga Namkapura, knowledge, Deu Dittasa. Takatilta Marga Kakenai, Ninda Kurchanasa, Ya Marga Samasa Gisukiasmu. To Ekim Eku Margasa, Tantulan Devanamka, Marga Dashan Kendelasa. Tajmagiri Durbhagi Jeeva. Ehi Sabha Veda Shiksha Abhagi Namani. Kaun Durbhagya Spray Abhagya Sa. Toch Manushu Veda Ninda Karta. Veda Arvishwas Savarna. Veda Fattimun Lekta. Takamala Durbhagi. Ani Ashi Mansha Tanka Veda Vishai Knowledge Na. Tani Veda Vishai Ninda Kartati. Criticize Kartati. Ani Takatari Tyanimittandani Nama Aparadha Kartati. And Mahanatma, Mahatma, Shuddhanama, Parayana, Yei Mahajana. Kaun Mahajana, sir? The Vedantulana, knowledge prapta karno, Nama Parayana Tatati, Tangeli Tanka Sanglatani Mahajana Manu. Hamkal Tumka Mahajan Zavyata. Amizar Vedantulana, knowledge prapta karno, Sakshatkar prapta karno, Nama Parayana Zalari, Nama Parayana Manakasane. Namantu Magnadoka, Divas Ratra Namas Paran Kartasati, Jotana Katana, Javakartana, Angalutana, Korkartana, Kam Kartana, Katana, Paratana, Samkatana, Angustan Kartana, Angelmanantu Namas Paran Kandatasa, Takamanta Nama Parayana. And Korn Manusha, Veda Shastran to knowledge Prapta Kurnu, Tiamargan knowledge Prapta Kurnu, Nama Parayan Zata, Taka Mahajan Mahatma Shimantati. Vedashraye Pai Nama. Rasa Prema Dhana Ani Tomanushu Veda Ashray Praptakarnu Nama Ashray Praptakarnu Shuddha Bhakta Dhana Praptakarnu. What is the ultimate prayojan? What is the last stop? Gantavya Sthan is Prema Prapti. And Kansu Margu Veda Shastra Jnana Prapti is Marga. The Marga Andhutsunu Nama Parayan Zavnu Tani Sangil Prakare Nama Parayan Zavnu Amka Last Isan Praptata. Nama Prema Prapti. Isli Tagadrimala Sarva Veda Bole Gao Hari Namasara Unusakkad Shastra Sarva Vedantani Veda Samtasati Ki Mastanamune Akartakara searching Kartha Boshanaza
आमकां सांगचें एक आसा, आमी हजार नमुनो सांगिल्लो आसा, पूण सांगिल्लें एक आसा की कृष्ण नाम सर्वसार, सर्व वेदांत सार इज कृष्ण नाम. ताका तरी सकळान मेळ न्हू हरिनाम हे सार आमी ग्रहण करता. पायबे परम प्रीती आनंद अपार. वाय वाय वी शूड डू दॅट? बिकॉज वेन वी चॅन वी वील अटेन स्पिरिच्युअल लव अँड ब्लिस विच हॅज नो एंड. अनंत प्रेम प्राप्त जाता काही. वेद हा पुन्हा बोले यत मुक्त महाजन परव्योमे सदा कोरे नाम संकीर्तन. कोणाक महाजन म्हणटा ती? की त्यांनी सदैव नाम संकीर्तन करता ती. आणि नाम संकीर्तन खंय तुम्ही त्यांना कोत झाला? वेदांतुलन कोत झाला. आणि नाम संकीर्तन करून त्यांनी आध्यात्मिक जगत ते प्राप्त करता ती. कलियुगे महाजन माया शक्ती भजे चितात्मा पुरुष कृष्ण नामरस त्यजे. कोण जरी मूर्ख असत ते वेद त्याग करतात, नाम त्याग करतात आणि माया स्वीकार करतात. आणि बुद्धिमान जन कोण असत? महाजन. त्यांनी कृष्णाल नाम स्वीकार करून कृष्ण प्राप्ती करतात आणि माया शक्तीचा त्याग करतात. आणि मुखारी आणि मुखार मस्त बरेल अस. सो लेट्स गो टू द एसेन्स. प्रमादे यद्यपि होय से श्रुती निंदन अनुतापे कोरी पूर्ण पुनः से श्रुती वंदन. आपण आता मी कसने कोरनो आम्ही वेद विषयी निंदा त्याग कोरका चुकून झाले रे कसं कोरका म्हणून बरेल असं आमकां केन्ना पळय. आय डोंट बिलीव इन दीस स्क्रिप्चर्स, आय डोंट बिलीव इन गीता, आय डोंट बिलीव इन दीस, आय ओनली वॉन्ट टू रीड फिल्म मॅगझिन्स. इज ऑल हंबक, इज ऑल युजलेस अशी आम्ही मस्त जणां ऐकतात. सांगतात आमगेले घरांत तू आसा ती अशी मनशां. मागीर तांकां कोत जाता, अरे आमी परत चूक केली, आमी परत वाजूक आशिल्ली, आतां प्रायज जाल्ली आनी परत उडगास व्हरना. अपराध जालो म्हणले का? आतां एव श्रुती निंदा अपराध त्याजी. अपराध जालो म्हणले कसं कोरका? त्यांनी अपराध केले अनुभूत झाले मागीर तुमकां गुत गुत झालं की आम्ही चुकून अपराध केला कसं कोरका? तर उपाय सांगिल्लो असं, वन शूड रिपेंट, पश्चाताप कोरका, फील रिमोर्स, आमकां दुख्ख जावका. आम्ही दुःख आणि कोरून पश्चाताप कोरून वेदिक ग्रंथाक प्रणाम कोरका, वंदन कोरका, वाक बाकसून नमस्कार कोरका अशें सांगिल्लें आसा. आमकां त्या वेदशास्त्र श्रुती निंदन ह्या अपराधांत तुला मुक्त जावपाक आसले रे. वेदशास्त्र यद्रा दवरून ताका बाकसून नमस्कार कोरता. ताजे मागीर तुलसी आणि फूल अर्पण कोरता. ताजे मागीर वर्शीप कोरता आणि अपस अपस प्रणाम कोरता. कुसुम तुलसी दिया शयी श्रुती गणे भागवत सह सदा पुजीबी यतने. या प्रकारे वेदशास्त्राक यद्रा दवरून ताजे पूजन कोरता. आम्ही ते अवध बाबा म्हणून कहाणी ऐकली एक भागवत प्रवचनातून आणि अशी मस्त कहाणी असते ती. त्यांनी वेदशास्त्र तांतुल्या भीतर श्रीमद भागवत सिंहासनार दवरून सांग मखमली अवघाल तू पैरी सिंहासन दवरून ताका फूल धूप दीप आणि पुष्प आणि एसेन्स पुरा अर्पण करचे असत आणि नित्य तीन पंत आरती करचे सकाळ दनपार सांजे. इथे मारी केदे तुम्ही ह्या प्रकारे वेदशास्त्राविषयी आदर व्यक्त करता ती तेदना वेदरूप साक्षात श्री कृष्ण. बुक फॉर्म इज लिटरेचर, व्यक्तिरूप ही श्री कृष्ण. तर वेदाविषयी केदना आदर व्यक्त करता तेदना श्री कृष्ण व्यक्तिरूप प्रसन्न जाऊन आमकां त्याजे विषयी रुची दिता, रुची दिता. ताजी रुची आयली मागीर आम्ही त्या वाची जाती आणि मुखार मुखार देवा विशयी तर आमकां नॉलेज प्राप्त जाता. ताका तरी केदना साध्य आसतना उत्सव वेळार केदना स म्हयने एक पंत, तीन म्हयने एक पंत, दोन म्हयने एक पंत शास्त्र देवा कोडा दवरून ताका नमस्कार कोरता. ताजी धूप आणि दीप आणि पुष्प अर्पण करून आरती कोरता. आमगेले मनान तू शास्त्राविषयी वेदाविषयी कसं भाव अस तर प्रकट कोरता. केवळ बुक शेल्फा दवरून धूळ खात दवरचं नजर. एक केला मुहूर्तार ते सकाळ काढून एक बुक ताजे पूजन कोरता. पूजन केल्या आमकां कळटा की आम्ही साधारण वस्तू घर दवरलेली न्ही. आमगेले बुक लायब्ररीन तू आम्ही पुरा देवाक उठ करून दवरलेले आसा. देव आमगेले बुक शेल्फान निवास करता आसा.
त्याचे नॉलेज जाता, साक्षात्कार जाता, त्याका तरी केन्नाय चुकून वापरत जाल्यारी त्या पुस्तकाक पुष्प आनी आपलो कोर न्हू पश्चाताप कोरका, दुख कोरका, आमी अशें केन्नाय मुखार करचें ना म्हणून. सो आनी मुखार म्हणला, हरिदास पद रज भरोसा यहार नाम चिंतामणी हार गलायत हार. ह्या नमुन्या केन्ना आमी वेदाक वेदशास्त्राक सम्मान करतात, ताजे विशीं आमी ज्ञान प्राप्त करतात की वेदान तो कसन सांगिल्लें आसा, ताजे प्रयोजन कसन आसा, तांतूंतल्यान कसन प्राप्त करचें आसा, ह्या कळ्ळें मागीर कोण नाम साधना करता त्या पुरा कोण जावं कळ्ळें मागीर नाम परायण जावं न्हू देवपरायण जाता, ताका देवाली सर्वश्रेश्ठ कृपा दया प्राप्त जाता. अशी लास्ट सांगलें आसा हरिदास ठाकुरांनी की पळय कसं म्हळ्यार पळय खप सांगता, हार गलायत हार नाम चिंतामणी हार गलायत हार. देवाल दयेन तागेल गळ्या भितरी नाम हार प्राप्त जातकी नाम चिंतामणी हार हे कसं न्हय फुला भितर एक फूल आस पळय चिंतामणी नाम चिंतामणी पोट्टू कोन मेळ हार तागेल गळ्यान तूं देव घालतकी. हाव ब्युटिफूल कन्सेप्ट की वेदशास्त्र कशी वाचू का म्हणून सांगेल असं की शुद्ध भक्त जावो प्रामाणिक भक्त सिन्सियर डिवोटी तगेल तगेल लागी बैसून वेदशास्त्र अध्ययन कोरका कथयंतु माम तुभ्यम बोधयंत परस्परम हे ओट्टू बैसून प्रामाणिक भक्ता लागी बैसून आम्ही शास्त्र अध्ययन शास्त्रात विचार कोरका काही हे सांगेल असं बाहेर कसं आम्ही एकले बसून वाचू येतात पण तेचे आम्ही दोन चार ओट्टू बसून वाचल्या रे आमकां वगी वगी साक्षात्कार प्राप्त जाता. त्यामुळे केदना आम्ही वेद अपराध केदना आम्ही वेन वी कॅन प्रिव्हेंट केदना आमकां वेदा विषयी महती महात्म्य गुप्त अस तितले आम्ही वेद अपराध करणार, कितले आमकां वेदा विषयी अज्ञान अस तितले आम्ही अपराध करचे फाव असत. त्या खातरी सुरवेक ठाकूर हरिदासांनी वेद महात्म्य वर्णन केला, तंतु कसं कसं नसत संबंध अभिधेय प्रयोजन असं तंतु दुसऱ्या बोलत असं सांगितलं सांगेल असं तंतु कसं डिव्हिजन केलेलं असं कशी कशी विभागणी केलेली असं ते आमकां महात्म्य कळलं मागीर आमगेल्या हातांतल्यान वेद अपराध जायना आणि जाल्ल्यारी पश्चाताप कोरका पूजन कोरका क्षमा याचना कोरका आणि पवित्र जावन वेदा भितर दिलेल्या सकळ ज्ञानाविषयी आत्मसात कोरका. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. थैंक यू वेरी मच. हरे कृष्णा प्रभु जी हरी हरी बोल. तुम्ही भारी चंद कर डिटेल आर आमका वेदशास्त्र निंदना विषय सांगील अस आता कोणाकडे कसले क्वेश्चन अनक्वेश्चन असल्यारी तुम्ही निमगू येतं तुम्ही अनम्यूट कर नो प्रभु जी लागी डायरेक्टली निमगू येतं जेव्हा तुम्ही चॅट बॉक्स आरी घालेत प्लीज पुरे जण क्वेश्चन कोणे क्वेश्चन असला निमगू का हरे कृष्णा. सो या बुक ट्राय अँड गेट दिस बुक व्हेरी वंडरफुल बुक श्री हरिनाम चिंतामणी तंतु हरिनामाविषयी सकळ नमुन्या अपराध त्याचे विवरण दिलेलं असं भारी लाईक दिलेलं असं सिम्पल लँग्वेज दिलेलं असं कळच्या काही इझी असं आणि विस्तारपूर्वक दिलं कसं आय टेल यू इन शॉर्ट ग्लोरीज ऑफ द होली नेम चँटिंग ऑफ द होली नेम नामाभास मागीर दश नाम अपराध पूर्ण वर्णन केल्लं आसा ताजे मागीर लास्ट तू इन अटेन्शन वायल चँटिंग हाचें वर्णन दिल्लं आसा ताजे मागीर मेंटेनिंग अटॅचमेंट्स ऑफ आय एन मायंड ताजे मागीर भक्ती अपराध हाचें वर्णन केल्लं आसा आनी लास्ट तू कॉन्फिडेन्शियल वर्शीप ऑफ द होली नेम हाचें वर्णन केल्लें आसा मागीर हरिनाम चिंतामणी कशी आसा फुडें चिंतामणी चिंता म्हणणार प्रत्येक इच्छा पूर्ण करची शक्ती खंयच्या भितर आसा ताका चिंतामणी म्हणटात. देवालया गोलोक वृंदावनाची भूंय चिंतामणी इट इज मेड अप ऑफ चिंतामणी प्रत्येक रजकण इज चिंतामणी दीस इज हरिनाम चिंतामणी हरिनाम ऑल्सो फुलफिल्स एव्हरी डिझायर एव्हरी पॉसिबल डिझायर त्या अर्थान ह्या बुकचं नाव दिलं असं श्री हरिनाम चिंतामणी very beautiful book written by Bhakti Vinod Thakur the conversation between Haridas Thakur
हरे कृष्ण प्रभु जी, दंडवत यस प्रणाम। यस दंडवत कन्नड़ प्रणाम। अंत मेड़त की प्रभु जी? ना मैं कन्नड़ या ना कन्नड़ इल्ला कन्नड़ अंत मेड़ला अंत बुक नमा उन्हें यह बुक है ना ना तो आने के कन्नड़ ना हिंदी है सर हिंदी है सर इंग्लिश है सर हिंदी पढ़े ला आवे बुढ़े पुणे अंतु ने इंग्लिश पढ़े ला पुणे कन्नड़ अंतु मगुत नॉट येट। ओके प्रभु जी, थैंक यू प्रभु जी, सुपर तुमगल क्लास। हरे कृष्ण। हरे कृष्ण। एनीबडी एल्स? हरे कृष्ण प्रभु जी, दंडवत प्रणाम। कौन संता? हाँ, अमला सीता देवी दासी। हाँ हाँ संग यस। यह बुक ऑनलाइन अभी अवेलेबल है ना, पीडीएफ फंड ऑनलाइन ना आज आज अवेलेबल है, शिल्प पढ़ाई ले। यस यस आज डिवोटीज कैन टेक एडवांटेज ऑफ दैट। यस प्लीज प्लीज इमीडिएटली। मक्का ही है लेक्चर दिल में गिरा मस्त थे सोती तो बचलो। लकीली आई गॉट इन पुणा, समबडी गिफ्टेड मी इन पुणा। आज ही डाउनलोड के लिए है मुन मक आज कॉलिंग है ना इल प्रभु जी। हाँ कैसा ना? आई डाउनलोडेड दिस बुक टुडे इटसेल्फ। ओह वेरी गुड वेरी गुड, थैंक यू वेरी मच। सीक्रेट नेकलेस कंचमंता पड़े चेतन महाप्रभु लानी तुम्ही हे आज सांगितलं हरिनाम चिंतामणि हार, इज इट वन एंड द सेम थिंग? अगेन अगेन द सीक्रेट नेकलेस ऑफ चैतन्य महाप्रभु, विच एवर चैतन्य महाप्रभु हैज सेड, आणि हे इट्स वन एंड द सेम थिंग। अनेक नेकलेस, वन मोर नेकलेस इज देयर, त्रिनाद पीस होते ना करोड़ पीस आइज ना। राइट, दैट दैट इज द त्रिनाद पीस नीचे ना। Best necklace, Lord said to Haridas Thakur. Yes. कि यह necklace हमें सदैव घाल करके ना दफी सुनी चाहिए ना तर रफी साइश ना। Yes, Prabhu. Yes. अन्य प्रश्न इसके वाला? Okay. We can end here. Okay, Prabhu ji. हरे कृष्णा, मुरली चरण दास प्रभु जी तुम कसले संगो अस्वा? प्रभुजी तुमगेले सेशन सैकिचे ऑलमोस्ट पूरा फैकल्टी मेंबर्स आइलेस प्रभुजी ऑलमोस्ट एवरीवन। आई डोंट अंडरस्टैंड व्हाट इज दैट? पूरा स्पीकर से आइलेस सच प्रभुजी तुमगे लेक्चर आइकुचे काजी। अच्छा ये टॉपिक अनकल चंतु। थैंक यू वेरी मच। हरे कृष्ण प्रभु जी, थैंक यू वेरी मच। इतल चंदकर नो डिटेल आरम पूरा संगीला का अत आव नरसिंह आरती संगो नो प्रभु जी एंड करचवा प्रभु जी सिंगला सर। ओके ओके, अम्मी आता नरसिंह आरती संघ नो आज सेशन एंड करूया। तुम पूरा जन आज अटेंड के धन्यवाद करतस, कैमरा ऑन के सकड़ांक धन्यवाद करतस आज सेशन अंत। श्री नरसिम्हा जय नरसिम्हा, जय जय नरसिम्हा देव प्रल्हादेश।